हेलो, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? चला, क्लास सुरू झालाय, चला पटापट या क्लासला सगळ्यांनी जॉईन व्हा। चला पटापट मित्रांना सांगा जॉईन व्हायला। चला पटापट या क्लासमध्ये या सगळ्यांनी। आले का सगळे आपले मित्र? चला बालमित्रांनो, सगळे आलात का तुम्ही? बघा, आपण काल काय बघितलं होतं, आपण कूट प्रश्न म्हणजेच पझल्स अँड प्रॉब्लेम्स मधला सब युनिट घेतोय, तो आहे कॅलेंडर किंवा दिनदर्शिका। काल आपण बघितलं की दिनदर्शिका कशी असते, काय असतं। आज आपण मात्र दिनदर्शिकेवरचे स्वाध्याय सॉल्व्ह करणार आहोत, म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत की दिनदर्शिकेवर कशा प्रकारे क्वेश्चन येतात स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये, किंवा स्कॉलरशिप किंवा नवोदय किंवा एम पी एस सी किंवा तुम्ही ज्या काही स्पर्धा परीक्षा पुढे देणार आहात किंवा एंट्रन्स टेस्ट देणार आहात, त्या सगळ्या टेस्टसाठी या प्रकारचे प्रश्न असतात आणि हे खूप उपयोगाचे। जेव्हा तुम्ही कॅलेंडर शिकणार ना, ते खूप उपयोगाचं आहे, तुम्हाला लाईफ लॉंग उपयोगाचं आहे। म्हणून बालमित्रांनो, प्लीज या क्लासकडे खूप छान मन लावून लक्ष द्या। मी नेमकं काय करते हे बघा, तुम्हाला सुद्धा तसंच करायचं आहे। काल आपण प्रॅक्टिकली बघितलं की कॅलेंडर कसं असतं, काय असतं। तुम्ही सगळ्यांनी कॅलेंडरचा घरी छान अभ्यास केला असेल। आता मात्र आज आपण स्वाध्याय सोडवाय। चला तर मग सोडवायचा स्वाध्याय। सगळे तयार आहात तुम्ही? रेडी रेडी गाईज? ओके, देन चला मग सुरू करूया। बघा, पहिला काय आपला क्वेश्चन आहे ते बघूया आपण। 2016 या वर्षी बालिका दिनाच्या दिवशी, आता बालिका दिन म्हणजे गर्ल्स डे दिवशी रविवार होता, तर त्या वर्षीच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कोणता वार असेल? बघा, मी तुम्हाला थोडं इंग्लिश मध्ये समजून सांगते की 2016 या इयरला जो गर्ल्स डे आहे तो संडेला होता, तर त्याच वर्षी, ज्या वर्षी 2016 लाच महाराष्ट्र दिन म्हणजे महाराष्ट्र डे हा कोणत्या वारी असेल, म्हणजे हा जर रविवारी असेल तर हा कोणत्या वारी असेल असं आपल्याला विचारलं आहे। पण आता आपल्याला बघावं लागेल की 2016 ला बालिका दिन, आता बालिका दिन तुम्हाला माहीत असायला पाहिजे बालमित्रांनो की बालिका दिन म्हणजे काय, बालिका दिन कधी असतो हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे। जसं तुम्हाला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, महाराष्ट्र दिन 1 मे है ना, आणि 14 नोव्हेंबर बालक दिन, जसा 14 नोव्हेंबर बालक दिन असतो तसाच 3 जानेवारी हा बालिका दिन असतो। 14 नोव्हेंबर बालक दिन म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती, आणि बालिका दिन म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस असतो, आणि तो कधी असतो, तर सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस असतो 3 जानेवारी, 3 जानेवारी म्हणजे 3 जानेवारी हा बालिका दिन आहे। सगळ्यांनी लक्षात ठेवा बालमित्रांनो, 3 जानेवारी हा गर्ल्स डे असतो म्हणजेच बालिका दिन असतो। का असतो? कारण त्या दिवशी आपल्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला होता, आणि ह्या ज्या आपल्या सावित्रीबाई आहेत यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली होती, आणि म्हणून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या जयंती दिनाच्या दिवशी आपण बालिका दिन साजरा करतो। ओके, लेट्स गो। की 2016 ला, ओके, आता 2016 ला बालिका दिनाच्या दिवशी रविवार होता, म्हणजे 3 जानेवारीला संडे होता। ओके, एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला आहे। आता तेव्हाच, आता त्याच वर्ष म्हणजे 2016 लाच त्यांनी विचारलं आहे की महाराष्ट्र दिवस म्हणजे महाराष्ट्र दिवस, तर हा महाराष्ट्र दिवस कधी असतो? 1 मे। कधी असतो? 1 मे, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे बालमित्रांनो। तर महाराष्ट्र दिवस हा 1 मे ला असतो, तर हा महाराष्ट्र दिवस कोणत्या दिवशी येणार? जर बालिका दिन, सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिन जर संडेला आला, तर 2016 लाच बालिका दिन म्हणजे संडेला आला, तर महाराष्ट्र दिन कधी येणार बघू आता आपण। आता आपल्याला सर्वात आधी तर हे बघायचं आहे की हे जे 2016 आहे ते कॉमन इयर आहे की लीप इयर आहे, तर बघूया आपण। आता तुम्हाला माहित आहे सगळ्यांना लीप इयर असेल, कसं शोधायचं, कसं पाहायचं की ते लीप इयर आहे की नाही, तर त्याला काय करायचं, 4 ने डिवाइड करायचं, आणि पूर्ण शतक संख्या असेल तर त्याला 400 ने भागायचं। ओके, इथे 4 ने भागायचं, बघूया आपण। 4 5 20 0 1
जीरो जीरो सिक्सटीन फोर फोर जा सिक्सटीन बघा पूर्ण भाग केला बघा सगळ्यांनी सगळ्यांना नीट दिसतं ना बोर्ड नीट दिसतं सगळ्यांना ओके तर बघा मला तुम्ही कमेंट करत जा तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर बघा पूर्ण भाग जातो आहे त्यामुळे इथे बाकी जी आहे ना ही काहीच उरत नाही आहे त्यामुळे निशेष भाग जातो आपण याला निशेष म्हणतो तुम्हाला सांगितलं होतं मी त्यामुळे 2016 हे लीप इयर आहे मग आता हे 2016 जर लीप इयर आहे तर हे लीप इयर असल्यामुळे फेब्रुवारी महिना कोणती किती दिवसांचा असणार आहे पटापट कमेंट करा बघू मला कोण कमेंट करतो सर्वात आधी जर लीप इयर असेल तर फेब्रुवारी महिना किती दिवसांचा असतो हू कॅन टेल मी व्हेरी फास्ट ओके त्याला सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे तो असतो 29 दिवसांचा म्हणजेच 29 दिवसांचा म्हणजे 2016 मध्ये फेब्रुवारी हा 29 दिवसांचा असणार आहे आता बघूया आपण आता 3 जानेवारी आहे 3 जानेवारीला बालिका दिन आहे आणि त्याच्यानंतर आता आपण जानेवारीचे उरलेले दिवस घेऊया बघा आता कसं कसं करूया आपण आता बालिका दिन 3 जानेवारीला येतो आणि 3 जानेवारी ते महाराष्ट्र दिन एवढे दिवस आपल्याला पहिले काढून घ्यावे लागतील ओके आता मे महिन्याचे किती दिवस असणार आहे बघा मे महिन्याचा एकच दिवस असणार आहे 1 कारण 1 मे पर्यंत घ्यायचं आहे आपल्याला ओके आता नंतर मेच्या आधी एप्रिल मला सांगा एप्रिल किती दिवसांचा असतो एप्रिल किती दिवसांचा असतो पटकन करा बोटावर चला करा सांगा बरोबर एप्रिल कितीचा असतो व्हेरी गुड 13 आता मार्च मार्च किती दिवसांचा असतो चला करा पटावर पटापट आता हा फेब्रुवारी फेब्रुवारी कितीचा आहे हा आपण आधीच बघून घेतलं 29 आणि जानेवारीचे किती दिवस मिळाले आपल्याला जानेवारीचे किती दिवस मिळाले पटकन कमेंट करा बघा जानेवारी 31 दिवसांचा असतो त्यातले हे 3 दिवस गेले 3 जानेवारी पर्यंतचे त्यामुळे आपल्याला जानेवारीचे 28 दिवस मिळाले आता आपण या सगळ्यांची टोटल करून घेऊया कारण आपण काय काढतोय हे की 3 जानेवारी ते 1 मे पर्यंत किती दिवस झाले बघा आता आपल्याला 1 मे महिन्याचा 1 दिवस मिळाला एप्रिलचे 30 मिळाले मार्चचे 31 मिळाले फेबचे 29 मिळाले आणि जानेवारीचे 28 मिळाले या सगळ्यांची जर टोटल केली या सगळ्यांची टोटल केली तर आपल्याला काय मिळते करा पटापट टोटल कमेंट मध्ये टाका मला तर आपण बघितलं तर आपल्याला त्याची टोटल दिसते 119 आता 119 इतके दिवस झालेले आहे बालिका दिन आणि महाराष्ट्र दिन यांच्यामध्ये जेवढे दिवस होते ते झाले 119 आता 119 दिवस झाले म्हणजे किती वीक्स झाले वीक्स किती झाले त्याच्यासाठी आपण काय करतो 7 काय करतो त्याला डिवाइड करतो आता 7 जर आपण डिवाइड केलं तर काय आन्सर येणार आहे बघा बघा आपल्याला पूर्ण 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 मिळाले 17 वीक्स मिळाले बघा आता आपल्याला 17 वीक्स मिळाले म्हणजे आता समजून घ्या बालमित्रांनो की आता इथे तुमचं व्यवस्थित समजून घ्यायचं आहे की 2016 हे लीप इयर आहे आणि या वर्षी बालिका दिन हा संडेला आलेला आहे आणि त्याच वर्षी 2016 आपल्याला महाराष्ट्र दिन त्या दिवशी कुठला वार आला हे शोधून काढायचं आहे मग आपण काय केलं की 3 जानेवारीपासून महाराष्ट्र दिन 1 मे पर्यंत किती दिवस होता हे काउंट केले ते दिवस काउंट केले ते आले 119 आता त्यामध्ये किती वीक्स येतात हे बघितलं तर 119 डिवाइड केलं तर आपल्याला मिळाले 17 वीक्स या दरम्यान 17 वीक्स येतात आता हे पूर्ण पूर्ण भाग गेल्या असल्यामुळे तोच वार येणार आहे हे तुम्हाला माहित आहे जर इथे आपण कालच हे बघितलं कालच्या क्लासमध्ये आपण बघितलं की जर 1 बाकी उरत असेल 1 बाकी उरत असेल तर 1 दिवस पुढे जाणार 2 बाकी उरत असेल तर 2 दिवस पुढे जाणार 3 बाकी उरत असेल तर 3 दिवस पुढे जाणार
पण इथे मात्र पूर्ण भाग गेलेला आहे, निश्चित भाग गेलेला आहे, त्यामुळे कुठे पुढे जाणार नाही, तोच दिवस राहणार आहे. जो दिवस बालिका दिनाचा आहे तोच दिवस महाराष्ट्र दिनाचा सुद्धा असणार आहे. ओके गाईज, अंडरस्टँड, समजलं सगळ्यांना? खूपच सोपं आहे, फक्त मायन्यूटली तुम्ही एक 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 स्टेप करायची, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता. तुम्ही हे पटापट लिहू पण शकता तुम्हाला लिहायचं असेल तर, आणि तुम्हाला आता छान समजले असेल तर कमेंट पण करा. म्हणजे आपलं काय आन्सर आहे बघा, तोच दिवस राहणार आहे, म्हणजे संडेच राहणार आहे, त्यामुळे आपण आन्सर शीटमध्ये 1 लाख काय करणार आहोत, बबल करणार आहोत. ओके गाईज, बघा कळलं सगळ्यांना, कमेंटमध्ये मला पटापट लिहून टाका की तुम्हाला समजलं आहे की नाही, कारण मला तुम्ही सांगितलं समजलंय तरच मग मी पुढे जाते. अतिशय सोपं आहे की 3 जानेवारी बालिका दिन तुम्हाला पहिले शोधून काढायचा आहे. तुम्ही शोधून काढला 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. ओके, त्यानंतर तुम्ही बघितलं की महाराष्ट्र दिन हा 1 मेला असतो, मग आता आपल्याला 3 जानेवारी पासून महाराष्ट्र दिनापर्यंत किती दिवस झाले हे शोधून काढायचं. ते अतिशय सोपं होतं, कारण आपण बघितलं की 2016 हे लीप इयर आहे, मग ते फेब्रुवारीचे 29 दिवस असणार आहे, एप्रिलचे 30, मेचा 1 दिवस, कारण 1 मे पर्यंत घ्यायचं आहे आपल्याला, मार्चचे 31, फेब्रुवारीचे 29 आणि जानेवारीचे 28, कारण 3 तारखेपर्यंत आपण येऊन पोहोचतो 3 पुढे. असं करून आपल्याला 190 ही आपल्याला त्या सगळ्यांची सम मिळाली, आणि त्याला आपण 7 डिवाइड केलं का तर आपल्याला त्याचे वीक्स काढायचे होते. आपण वीक्स काढले तर आपल्या लक्षात आलं का पूर्ण भाग गेला, 17 वीक्स आले, म्हणजेच आता आपल्याला एकही दिवस पुढे जाणार नाही, जो दिवस आहे तोच राहणार आहे, समजलं? ओके, चलो नेक्स्ट आगे चलते हे बच्चो. बघा पुढला क्वेश्चन काय आहे बघूया आपण. ट्वेंटी सिक्स जानेवारी 2012 रोजी गुरुवार होता, तर 2012 म्हणजे तेच वर्ष, या वर्षीच्या पुढील पैकी कोणत्या महिन्यात 5 वेळा बुधवार आलेला होता? बघा हेच इयर आहे, याच इयरला जानेवारीमध्ये त्यांनी सांगितलं की गुरुवार आला होता 26 जानेवारीला, तर त्यांनी विचारलं की पुढच्या कोणत्या महिन्यात 5 वेळा बुधवार आलेला असेल. बघा आपण बघूयात, आपण सॉल्व्ह करूया, इथे सॉल्व्ह करूया. हे झालं असेल तुमचं पहिलं, चला इथे बघूया आपण. आता हा आपला सेकंड क्वेश्चन जो आहे तो बघूया की तो कशा रीतीने आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला आपल्याला काय करायचे 2012 मधले सर्वात आधी काय विचार करायचा बालमित्रांनो, की हे इयर लीप इयर आहे का हे पहिले पाहून घ्यायचं, सगळ्यात पहिले बघून घ्यायचं की हे लीप इयर आहे का. आता हे 2012 आहे दोन्ही ठिकाणी, आपण बघून घेऊया की हे लीप इयर आहे का. येस, इट इज लीप इयर. बघा हे लीप इयर आहे कारण पूर्ण भाग जातोय, म्हणजे 2012 जे आहे हे लीप इयर आहे, म्हणजेच फेब किती दिवसांचा असणार आहे फेब्रुवारी, कमेंट करा सगळ्यांनी पटापट. पटापट चला सगळ्यांनी करा. ओके, व्हेरी गुड, नाईस. आता बघा 29 असणार आहे, व्हेरी गुड, व्यवस्थित छान लिहिले तुम्ही, कॉंग्रॅच्युलेशन. आता बघा त्यांनी काय सांगितलं आपल्याला की 26 जानेवारीला कुठला वार होता, गुरुवार होता. ओके, गुरुवार. बघा फेब्रुवारी तुम्हाला माहिती आहे फेब कितीचा राहणार आहे, 29 राहणार आहे. ओके, लीप इयर असल्यामुळे. आता बघा हे 26, 27, 28, 29, 30 and 31. ओके, बघा आता इथे गुरुवार हा शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार, इतकं कळलं का सगळ्यांना? अतिशय सोपं आहे की 26 जानेवारीला गुरुवार होता, मग त्याच्या समोर समोरच्या म्हणजे पुढच्या दिवशी शुक्रवार असणारा, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार,
आणि जानेवारी महिन्याचे 31 डेज असतात, त्यामुळे मंगळवारी जानेवारी महिना पूर्ण होईल. मग जो फेब्रुवारी महिना सुरू होईल, बघा फेब्रुवारी महिना सुरू होईल तो किती तारखेला सुरू होईल, 1 तारखेला. म्हणजे तो वार कोणता असणार आहे, बुधवार, वेनसडे है ना. बघा तो वेनसडे असणार आहे. म्हणजे इथे थर्सडे, बघा काल चुकून ट्यूजडे झालं होतं, पण आज बघा हा थर्सडे आहे, 26 जानेवारी थर्सडे आहे, आणि 1 फेब्रुवारीला 1 फेब्रुवारीला वेनसडे असणार आहे. आता आपण काल बघितलं होतं कालच्या क्लासला की जर 1, 2, 3 या दिवशी या तारखेला जो वार आला असेल तोच वार 29, 30 आणि 31 या दिवसाला येतो. लक्षात आहे तुमच्या? बघा काल आपण घेतलं होतं ना, आहे की नाही. बघा म्हणजे 1 तारखेला 29, 1 तारखेला जो वार असेल तोच 29 ला असेल, 2 ला असेल तो 30 ला असेल. हा कालच घेतलं होतं. पाहता आहे 1 तारखेला जो वार आहे तोच वार कधी असणार आहे, 29 ला असणार आहे. म्हणजेच 1 ला जो वार आहे तोच 29 ला असणार आहे, म्हणजे तो बुधवार असणार आहे, वेनसडे असणार आहे. आणि यावरून आपल्या असं लक्षात येतं की तोच दिवस किती वेळा येतो, 5 वेळा येतो. तोच दिवस 5 वेळा येतो हे आपल्याला कालच बघितलं आपण, 5 वेळा येतो. कारण जर तो दिवस 5 वेळा येत असेल तर तो वार नक्कीच तो 5 वेळा असणार आहे. म्हणून फेब्रुवारी महिन्यात हा जो वेनसडे आहे, बुधवार आहे, हा 5 वेळा येणार आहे. आणि म्हणून आपलं आन्सर आहे फेब्रुवारी. आणि म्हणून इथे आपण ऑप्शन नंबर 1 ला काय करतो आहे, बबल करतो आहे. समजलं बालमित्रांनो? बघा किती सोपं आहे. समजलं तुम्हाला? काल आपण जे शिकलो होतो ना कालच्या क्लासमध्ये, ते नेहमीसाठी लक्षात ठेवा. बघा किती पटापट लक्षात येते मग तुमच्या. ओके ओके देन आगे चलते, आगे बढते. ते तुम्ही लिहून घ्या तुम्हाला वाटलं तर. बघा 2013 या वर्षी शिक्षक दिन गुरुवारी आला होता, तर 2014 या वर्षीचा नाताळ कोणत्या वारी येईल. बघा आता इथे मात्र थोडं वेगळं विचारलंय. आता मी हे मिटून टाकते, तुम्ही लिहिलं असेल कदाचित, लिहा, स्क्रीनशॉट करा. पण लिहायची सवय करा बेटा, तुमची लिहिण्याची सवय खूप कमी होत आहे ऑनलाईनमुळे. तुम्ही जितकं जास्त लिहा तितकं चांगलं आहे. तुम्ही लिहिण्याचा स्पीड पण तुमचा कमी होऊन जाईल जर तुम्ही लिहिलं नाही. रोज तुम्ही 2 तास लिहिण्याची प्रॅक्टिस करा. जितकी तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं चांगलं राहील, कारण यामुळे तुमचं स्पीडही कमी होईल आणि तुमचं हँडरायटिंग पण वाईट होऊ शकतं. म्हणून बेटा सगळ्यांनी लिहत जा, क्लास सुरू असताना वही पेन घेऊन बसत जा, म्हणजे अक्षर पण चांगलं येईल. बघा आता आपण बघूया 2013 आणि 2014. आता 2013 या वर्षी शिक्षक दिन, आता शिक्षक दिन सांगा कधी असतो, कमेंट करा. टीचर्स डे कधी असतो, एव्हरीवन कमेंट, कधी असतो शिक्षक दिन? व्हेरी गुड. बघा 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो. आता त्यांनी काय म्हटलं की 2013 या वर्षी शिक्षक दिन गुरुवारी आला होता. म्हणजे 2013 ला हा जो 5 सप्टेंबर आहे हा गुरुवारी आलेला होता. मग त्यांनी म्हटलं की त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2014 ला ख्रिसमस, म्हणजेच नाताळ म्हणतात त्याला मराठीमध्ये, नाताळ म्हणजेच ख्रिसमस कोणत्या दिवशी येणार आहे, ख्रिसमसचा कोणता वार राहणार आहे. बघा आता अतिशय सोपं आहे. ओके आता इथे बघा आपण बघून घेऊ. आता आपल्याला हे माहित आहे की एक नेक्स्ट इयर हे लीप इयर नाही आहे. 2013 हे लीप इयर नसल्यामुळे 2013 ला जो दिवस म्हणजे एक दिवस पुढे जातो है ना, हे तुम्हाला माहित आहे. जर ते लीप इयर नसेल, कॉमन इयर असेल, तर कोणत्याही वर्षी एक दिवस पुढे सरकतो, है की नाही. आता बघा शिक्षक दिन 5 सप्टेंबर 2013 ला गुरुवारी असेल तर हा 2014 ला शिक्षक दिन एक दिवस पुढे जाईल ना. कालच मी तुम्हाला सांगितलं होतं बघा कालच्या क्लासमध्ये, त्यात हा एक दिवस पुढे जाणार आहे. म्हणजे हा 2014 चा जो शिक्षक दिन आहे हा शुक्रवारी असणार आहे, एक दिवस पुढे जाणार आहे. ओके बघा 2013 ला जर गुरुवारी म्हणजेच थर्सडेला शिक्षक टीचर्स डे आला असेल तर 2014 ला तो फ्रायडेला
येणार आहे. आणि मग आता बघा की 5 सप्टेंबर ते 25 डिसेंबर परत आपल्याला काढावा लागेल. चला काढूया 5 सप्टेंबर ते 25 डिसेंबर दिवस काढू. मग कसे आपण काढले ना, मग तसेच आपण आता दिवस काढूया. बा आता आपल्याला सप्टेंबर महिन्याचे किती दिवस मिळणार? सप्टेंबर महिन्यात 30 दिवसाचा असतो, 5 दिवस इथे गेले त्यामुळे ते 25 मिळणार. प्लस ऑक्टोबरचे 31, नोव्हेंबर कितीचा असतो सांगा पटापट, कमेंट करा पटकन, बोट मुठ्ठी करायची आणि मुठ्ठीमध्ये सांगायचं. नोव्हेंबरचे 30 दिवस आणि डिसेंबरचे किती मिळणार आपल्याला? डिसेंबरचे आपल्याला 25 मिळणार आहे, कारण 25 ला नाताळ असतो. माहिती ना तुम्हाला, 25 डिसेंबरला ख्रिसमस असतो किंवा त्याला नाताळ म्हणतात. म्हणजे हे बघा, हे आपल्याला सप्टेंबरचे मिळाले कारण 5 सप्टेंबर असल्यामुळे पुढचे 5 दिवस. हे आपल्याला ऑक्टोबरचे मिळाले, हे नोव्हेंबरचे मिळाले आणि डिसेंबरचे पण आपल्याला 25 दिवस मिळणार आहे. चला आता याची टोटल करूया. कमेंट करा पटापट, किती होईल टोटल सांगा मला. याची पूर्ण टोटल किती होईल? याची पूर्ण टोटल होते 111. आता चला याची वीक्स किती होतात ते बघूया. वीक्स किती होतात तेव्हा नी डिवाइड करा. बघा इथे 15 आले, म्हणजे 15 वीक्स आणि हे 6 दिवस 6 डेज मिळाले आपल्याला. हा 15 वीक्स आणि 6 डेज मिळाले आहेत आपल्याला. म्हणजे आता तो दिवस 6 दिवस पुढे सरकणार आहे तो वार. म्हणजे जर 25 डिसेंबर 25 डिसेंबर 2014 ला शुक्रवार, म्हणजेच त्याच्यामध्ये 6 जर मिळवले आपण तर आपल्याला गुरुवार मिळेल. बघा त्यांनी काय म्हटलं होतं की 2013 ला शिक्षक दिन गुरुवारी, आपल्याला 2014 चा नाताळ काढायचा, म्हणजे ख्रिसमस काढायचं आहे. मग आता ख्रिसमस काढायचं आहे आपल्याला, तर बघा याच्या तो किती पुढे जाणार आहे, शुक्रवारच्या 6 दिवस पुढे जाणार आहे. 2014 ला शिक्षक दिन कधी आला होता? फ्रायडेला आला होता. फ्रायडेच्या समोर आपल्याला 6 दिवस पुढे जायचं आहे. बघा फ्रायडेच्या पुढे 6 दिवस जाऊ आपण. 6 दिवस पुढे जाणार आहे ना, 6, फ्रायडे, सॅटरडे, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे. बघा म्हणजे शुक्रवार होता, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि तो कोणता दिवस असणार आहे मग? तो दिवस असणार आहे गुरुवार. तो कोणता दिवस असणार आहे? गुरुवार. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 जो आहे आपला, किंवा ऑप्शन नंबर 2 हे आपलं राईट आन्सर आहे, ज्याला आपण काय करणार आहोत, बबल करणार आहोत. बघा बालमित्रांनो, तुम्हाला मी इतकं डिटेल सांगते की तुम्ही पटापट पटापट करायला पाहिजे, एकदम व्यवस्थित आलं पाहिजे तुम्हाला. बघा हे समजलं तुम्हाला तर राईट डाऊन करा, छान व्यवस्थित समजून घेऊया आपण. ही पूर्ण प्रोसेस आहे, ही प्रोसेस एकदा तुमच्या कळली, लक्षात आली की मग तुम्ही पटापट करायला लागणार. सर्वात आधी ते लीप इयर आहे का ते बघून घ्यायचं. लीप इयर बघितलं की मी तुम्हाला कालच सांगितली, ट्रिक सांगितली की कशा प्रकारे कोणता महिना किती दिवसांचा आहे हे पाहायचं हातावर आणि पटापट तेवढे दिवस काढून घ्यायचे. मी काल सांगितलं होतं ना तुम्हाला असं, बघा मुठ्ठी करून जानेवारी फेब्रुवारी मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. वरचे जे टोंगळे ते असे वर आलेले जो भाग आहे तो 31 डेजचा आणि खालचा 30 डेजचा. फक्त फेब्रुवारी हा लीप इयरमध्ये 29चा असतो आणि कॉमन इयरमध्ये तो 28चा असतो. बघा आता आपण हा 4th क्वेश्चन कडे जाऊया. अमर अकबर पेक्षा 406 दिवसांनी मोठा आहे. अमरचा जन्म मंगळवारी झाला असेल तर अकबरच्या जन्माच्या दिवशी कोणता वार होता? बघा आता हे तो खूप छान करून बघायचं आहे आपल्याला की हा अमर जो आहे ना, अमर एक मुलगा आहे आणि अकबर एक मुलगा आहे. हा अमर जो आहे हा अकबर पेक्षा 406 दिवसांनी मोठा आहे. आता बघू आपण अमर अकबरच्या 405 दिवस म्हणजे 57 आठवडे
सहा दिवस अगोदर जन्माला आलेला आहे, तो मंगळवार होता। बघा आता आपण बघूया हे की 405 आता हे जे दिवस दिलेले आहे 6, आता बघ अमर अकबर पेक्षा 406 दिवसांनी मोठा आहे। मोठा आहे म्हणजे तो एक दिवस अगोदर जन्माला आला आहे, म्हणजे 405 दिवस आहे त्याचा, एक दिवस त्याचा जन्माचा दिवस आहे तो, म्हणजे 405 दिवस झालेले आहे अमर अकबर पेक्षा। म्हणजे हा जो अमर आहे अकबर पेक्षा इतके दिवसांनी मोठा आहे, कारण हा एक दिवस त्याचा जन्माचा दिवस आहे, तो काढून टाकावा लागेल आपल्याला। पण आपण 405 ला 7 नी जर डिवाइड केलं, कारण आपल्याला काय काढावं लागतं पटकन सांगा, आपल्याला काय करावं लागतं, वीक्स काढावं लागतं। मग आपण वीक्स काढूया किती होतात, तर बघा हे 6 डेज उरले इथे। हा बघा आता लक्ष द्या बालमित्रांनो, 57 पूर्ण वीक्स झालेले आहे, म्हणजे हा अमर 57 वीक्सनी मोठा आहे आणि अजून 6 दिवस, हे बघा अजून 6 दिवस 57 वीक्स आणि 6 डेजनी मोठा आहे। म्हणजेच काय आहे की यामध्ये हा कोणता वार दिलाय, मंगळवार, म्हणजे तो दिलाय ट्यूसडे। मंगळवार च्या पुढे 6 दिवस आपल्याला मोजायचे, मंगळवारच्या पुढे किती दिवस मोजायचे, 6 डेज आपल्याला मोजायचे। आता मंगळवार नंतर काय येणार आहे, बुधवार, वेडनेसडे, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार। बघा म्हणजे मंगळवार नंतर किती दिवसांनी, 6 डेज आफ्टर मंगळवार 6 डेज, म्हणजे वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे आणि मंडे, म्हणजे तो कोणता दिवस असणार आहे, तो असणार आहे मंडे, म्हणजे सोमवार असणार आहे। आता सोमवार कुठे आहे बघा, ऑप्शन नंबर 1 मध्ये सोमवार दिलेला आहे आणि म्हणून आपण आन्सर शीट मध्ये ऑप्शन नंबर 1 ला बबल करणार आहोत। बघा बालमित्रांनो, नीट समजून घेतला आपण की हा अमर जो आहे अकबर पेक्षा किती दिवसांनी मोठा आहे, तर 406 दिवसांनी मोठा आहे। आता त्याचा जन्माचा एक दिवस सोडला तर तो किती दिवसांनी मोठा पकडला जाणार आहे, 405, तो दिवस तर सोडून द्यावा लागेल, त्याच्यापेक्षा तितके दिवसांनी मोठा आहे ना तो, म्हणजे 405 दिवस आहे। त्याला आपण वीक्स मध्ये कन्वर्ट केलं, वीक्स मध्ये कन्वर्ट केलं तर त्याचं वीक्स किती आले, 57 वीक्स आले आणि 6 डेज आले। आपल्याला हे माहित आहे की जितके दिवस पुढे तितके दिवस तो दिवस पुढे जातो, जर पूर्ण भाग जात असेल तर तोच दिवस राहतो, जर इथे 1 उरत असेल बाकी एक दिवस पुढे जातो, 2 उरत असतील तर 2 दिवस पुढे जातो, 3, अशा प्रकारे इथे 6 डेज आला आहे। म्हणून जर त्या दिवशी मंगळवार होता तर मंगळवारच्या नंतर जो 6 दिवसांनी येणारा वार आहे ते आपलं उत्तर असणार आहे, ते आहे मंडे। ओके, कळलं सगळ्यांना, एव्हरीवन अंडरस्टँड, पुढे जाऊया बघा आपण। ओके बघा बालमित्रांनो, पुढे जाऊया, पुढचं बघूया आपण। बघा श्री गोतमारे यांनी शनिवार 30 जानेवारी 2016, म्हणजे सॅटरडेला, म्हणजे सॅटरडे होता, 30 जानेवारीला सॅटरडे होता 2016 ला, त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला, इयर, डेट आणि डे, त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। रोजीपासून 45 दिवसांची रजा घेतली तर ते कामावर पुन्हा कधी रुजू होतील। बघा याच्यात म्हणणं काय यांचं, की एक व्यक्ती आहे, एक पर्सन आहे, त्या पर्सननी काय केलं की लीव टाकली आहे, लीव कधीपासून टाकली आहे, तर त्यांनी जानेवारी महिन्याच्या 30 तारखेपासून लीव टाकली आहे आणि तो आहे 2016 ला। त्यांनी किती दिवसांची लीव टाकली आहे, तर त्यांनी 45 दिवसांची लीव टाकली आहे। मग 45 दिवसांची लीव संपल्यावर ते पुन्हा कामावर कधी रुजू होतील, तर तो आपल्याला दिवस आणि डेट सांगायची आहे। तर सर्वात आधी आपल्याला काय करावं लागतं की हे लीप इयर आहे का पाहावं लागतं। आपण मगाशीच पाहिलेलं होतं की 2016 हे लीप इयर आहे, आपण मगाशीच पाहिलेलं होतं आधीच्या उदाहरणामध्ये, तरी सुद्धा आपण एकदा बघून घेऊ की हे लीप इयर आहे, याला पूर्ण भाग जातो। आता हे लीप इयर असल्यामुळे फेब्रुवारी किती दिवसांचा, कमेंट करा पटकन,
फेब्रुवारी 29 दिवस ओके। आता आपल्याला काय करायचे पूर्ण 45 दिवस किती कसे होतील ते मोजायचे। आता जानेवारी महिन्याचे 30 तारखेला त्यांनी सुट्टी टाकले 30 तारखेपासून जानेवारी महिन्याचे 30 पासून म्हणजे 30 तारीख आणि 31 हे दोन दिवस आपल्याला मिळणार आहेत जानेवारी महिन्याचे 2 डेज मिळणार आहे म्हणजे जानेवारीचे 2 डेज आणि फेबचे पूर्ण 29 डेज किती झाले 31 डेज आहे। आपल्याला पूर्ण 45 दिवस पाहिजे पूर्ण दिवसांची त्यांची रजा पाहिजे आणि मग आपल्याला मार्चचे सुद्धा काही दिवस घ्यावे लागतील तर मार्चचे आपल्याला 14 दिवस घ्यावे लागतील। बघा आपण बघितलं की 2016 हे लीप इयर आहे हे लीप इयर असल्यामुळे फेब्रुवारी 29 असणार आहे त्यांनी 30 तारखेपासून सुट्टी टाकली आहे म्हणजे 30 म्हणजे जानेवारीचे आपल्याला दोन दिवस मिळणार आहे 2 डेज 30 आणि 31 हे 2 डेज फेब्रुवारीचे 29 दिवस आणि मार्चचे 14 दिवस असे टोटल मिळून टोटल 45 दिवसांची त्यांनी लीव टाकली आहे रजा घेतली आहे सुट्टी घेतली आहे सुट्टी ओके 45 दिवसांची लीव किंवा सुट्टी घेतलेली आहे। आता हे 45 दिवस म्हणजे किती वीक्स होतात हे पाहावं लागेल आपल्याला किती वीक्स होतात कारण त्याच्या पुढे जेवढे येतील तितके दिवस तो पुढे सरकेल। आता जर तुम्ही बघितलं तुम्हाला बघा म्हणजे 6 वीक्स आणि 3 डेज मिळतात ओके 6 वीक्स आणि 3 डेज म्हणजेच आपला तो दिवस 3 दिवस पुढे जाणार आहे 3 डेज पुढे जाणार आहे म्हणजे शनिवार होता ओके सॅटरडे होता त्या दिवशी शनिवार होता शनिवारचे पुढे 3 दिवस म्हणजे रविवार सोमवार आणि मंगळवार। बघा सॅटरडे होता संडे मंडे आणि ट्यूजडे म्हणजेच ते या दिवशी जॉईन होणार ऑफिसला ट्यूजडेला जॉईन होणार ते पण कोणतं ट्यूजडे मंगळवार। बघा 15 मार्च 2016 तो आहे मंगळवार आणि या दिवशी ते त्यांच्या ऑफिसला जॉईन होणार आहे आणि म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1। बघा मालमित्रांनो लक्षात घ्या किती छान आणि पटापट तुम्हाला आता समजत आहे पहिले काय करायचं लीप इयर आहे का पाहायचं लीप इयर पाहिलं की मग पूर्ण डेज काउंट करायचे पूर्ण डेज काउंट केलं की त्याचं वीक्स मध्ये रूपांतर करायचं किंवा त्याला वीक्स मध्ये त्याचं रूपांतर करायचं आणि वीक्स मध्ये रूपांतर केल्यानंतर त्याला 7 ने डिवाइड करायचं 7 ने डिवाइड केल्यावर जितके दिवस उरतील तितके दिवस पुढे तो दिवस जाणार आहे इतकं आणि इतकं इझी आहे। चला बालमित्रांनो तुम्हाला समजलं का मला चॅट मध्ये लिहून पाठवा पटकन ओके ओके दे। आता पुढला प्रश्न बघूया आपण आता तुम्हाला पटापट समजायला लागेल पुढे पुढे सरकलो की आपल्याला मस्त समजायला लागतं सोडवत गेलो की समजायला लागतो म्हणून जास्तीत जास्त सोडवायचा सराव करायचा। बघा आता 25 जानेवारी 2016 रोजी सोमवार होता म्हणजे मंडे होता तर 2014 या वर्षीच्या बालदिनाच्या दिवशी कोणता वार होता। बघा पुढचं दिलेलं आहे आणि मागचं विचारलेलं आहे ओके म्हणजे हा आपल्याला आधीचा पुढच्या वर्षीचा दिलेला आहे आणि त्यांनी मागच्या वर्षीचा बालदिन आता बालदिन माहित आहे तुम्हाला। बघा आता इथे काय दिलंय 2016 हे लीप इयर आहे आताच बघितलं आपण 2016 लीप इयर आहे तर 25 जानेवारी 2016 रोजी सोमवार होता तर 2014 मागे जायचं दोन वर्ष मागे जायचं आहे आणि त्याच्या बालदिनाच्या दिवशी कोणता वार होता बालदिन म्हणजे 14 नोव्हेंबरच्या दिवशी कुठला वार होता हे आपल्याला शोधून काढायचं आहे। तर आता आपण शोधून काढणार आहोत मला तुम्ही पटापट कमेंटमध्ये लिहा की तुम्ही कसे शोधून काढणार आहात। चला आता बघूया आपण हा आता बघा 25 जानेवारी 2016 ला मंडे होता तर 25 जानेवारी 2015 ला पण आधीच्या वर्षी कोणता वार असणार आहे याच्या एक दिवस अगोदर म्हणजे कोणता वार असणार आहे रविवार असणार मागे चाललोय ना आपण म्हणजे याच्या एक दिवस पुढे सरकतो ना हा वार म्हणजे याच दिवशी एक दिवस पुढे सरकतो त्यामुळे कालच बघितलं आपण 25 जानेवारी 2015 ला हा काय असणार आहे
रविवार असणार आहे. आता आपल्याला इथून दिवस मोजायचे आहे 25 जानेवारी 2015 चे पासून तर बाल दिन म्हणजे 14 नोव्हेंबर 2014. तर आता आपण दिवस मोजू. आता 14 नोव्हेंबरच्या पुढे म्हणजे नोव्हेंबरचे किती दिवस मिळणार आहेत, डिसेंबरचे किती मिळणार, जानेवारीचे किती मिळणार 25 जानेवारीपर्यंतचे. ओके, आता आपल्याला 25 जानेवारीपर्यंतचे डायरेक्ट आपल्याला किती मिळणार आहे, 25च मिळणार आहे. आता पहा, नोव्हेंबरचा आपला 14 दिवस गेलेले आहे म्हणजे उरले किती, 14 गेले म्हणजे 16 उरले. डिसेंबरचे पूर्ण मिळतील आणि जानेवारीचे किती मिळतील, 25, कारण 25 जानेवारीपर्यंतच आपल्याला बघायचं आहे. आता हे तिघांची जर आपण सम केली तर सांगा किती उत्तर येतं, पटकन सांगा. बघा, आता हा जानेवारी 2015 आहे आणि हा 2014 आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. तर याची जर पूर्ण टोटल केली तर आपल्याला मिळते 72 डेज. आता 72 डेजला कन्वर्ट करूया वीकमध्ये. बघा, याला जर आपण कन्वर्ट केलं वीक्स मध्ये, याला जर आपण डिवाइड केलं तर 10 वीक्स पूर्ण होता, 10 वीक्स पूर्ण होता 70 डेज आणि 2 डेज पुढे सरकतात. बघा, 10 डेज पूर्ण, 10 वीक्स पूर्ण होता आणि 2 डेज काय होतात, पुढे सरकतात. आता 2 डेज पुरे पुढे जाईल मग, म्हणजे मग हा कोणता दिवस होता, बघा कोणता दिवस होता, हा हा होता मंडे. आता मंडेच्या पुढे 2 दिवस पुढे जाईल, आता आपण बघू. आता बघा, इथे पुढे नाही जाणार तर मागे येणार. का बरं मागे येणार, कारण आपण मागचं इयर बघतोय, काय करतोय आपण मागचं इयर बघतोय. आता इथे बघा, इथे कोणता दिवस होता, कारण आपण मागे जातोय, त्याच्यामुळे मागे जात असल्यामुळे आपल्याला ते मायनस करावं लागेल. पुढे जात असेल पुढल्या इयरला, कारण त्यांनी आपल्याला मागच्या इयरचं विचारलेलं आहे, म्हणजे 2017चं नाही विचारलं तर 2014-15चं विचारलं आहे. म्हणजे आता 2015 ला आपण बघितलं होतं की 25 जानेवारीला कुठला दिवस येणार आहे, संडे येणार आहे. तर आता त्याच्या 2 दिवस मागे हा दिवस जाणार आहे, म्हणजे मायनस होणार, म्हणजे संडे आहे तर संडेच्या मागे 2 दिवस जाणार आहे, म्हणजे तो मागे जाणार आहे, समोर नाही जाणार. म्हणजे मंडे ट्यूजडे ने येणार तर तो येणार आहे सॅटरडे, शनिवार आणि इथे शुक्रवार, म्हणजे 2 दिवस तो मागे जाणार आहे. इथे एवढं लक्ष ठेवा बालमित्रांनो, का बरं मागे जाणार आहे, तर हे इयर मागचं इयर आहे. या क्वेश्चन मध्ये त्याने मागचं इयर विचारल्यामुळे हे 2 दिवस मागे जाणार आहे. जेव्हा पुढचं इयर विचारलं जातं तेव्हा 2 दिवस तो पुढे सरकतो, आता तो 2 दिवस मागे येणार आहे. म्हणजे जर इथे बघा, आपण इथे काढलं होतं 25 जानेवारी 2015 काढला होता, तर आता आपल्याला 25 जानेवारी 2014 मिळाला आणि तो येणार आहे शुक्रवार, म्हणजेच फ्रायडे. म्हणजे तो कोणता दिवस येणार आहे, बालदिनाच्या दिवशी तो फ्रायडे येणार आहे, आणि फ्रायडे आहे ऑप्शन नंबर 1. आणि मग आपण ऑप्शन नंबर 1 ला बबल करणार आहोत. अतिशय सोपा आहे बालमित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या की त्यांनी आपल्याला 2016 मंडे सांगितला होता, पैसे ते आपल्याला मागं जावं लागलं. आपण 2015 काढला 25 जानेवारीला तर तो होता रविवार होता, म्हणजे संडे होता. मग आपल्याला 2014 बालदिन काढायचा होता, मग याच्या मागे अजून 2 दिवस आपण गेलो, कारण की मागे मागे आपल्याला मागे जायचं होतं, पुढे जायचं नव्हतं, म्हणून आपण इथे मायनस केले 2 डेज. समजा जर पुढचं वर्ष विचारलं तर प्लस करायचे, आणि समजा जर मागचं इयर विचारलं तर मायनस करायचं, एवढं मात्र लक्षात ठेवा बालमित्रांनो. चला, समजलं का हे सगळ्यांना, कमेंटमध्ये लिहून पाठवा. पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा, पियुषचा जन्म 2011 या वर्षी शुक्रवारी झाला,
केतकीचा जन्म 2015 या वर्षी त्याच महिन्यात म्हणजे ज्या महिन्यात पियुषचा झाला त्याच महिन्यात त्याच तारखेस म्हणजे दोघांचं शुक्रवारी त्याच तारखेस शुक्रवारी झाला तर तिच्या जन्मदिवशी कोणता वार असेल बघा. आता आपल्याला पहिले काय करावं लागेल 2011 ला पियुषचा जन्म कधी झाला हे आपल्याला काढावे लागेल. बघा आता याचा क्वेश्चन बघूया आपण. पियुषचा जन्म तर पियुष 2011 ला जन्माला आला आणि केतकी 2015 ला जन्माला आली. तर त्यांचं म्हणणं आहे की एकाच दिवस एकाच महिन्यात एकाच तारखेला ते जन्माला आले. फक्त त्यांनी आपल्याला वार विचारलाय, डेट विचारली नाहीये. त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे तर त्या दिवशीचा डे कोणता होता, दिवस कोणता होता हे आपल्याला त्यांनी विचारलाय. आता अतिशय सोपा प्रश्न आहे. असा जर प्रश्न आला तर खूपच सोपा प्रश्न आहे. बघा आता जर आपण 2011 घेऊया, 2011 आणि 2012, 2013, 2014, 2015 आता तुम्हाला माहित आहे की याच्यामध्ये एक एक वर्ष पुढे सरकतो, एक एक दिवस पुढे सरकतो दरवर्षी. पण इथे आहे 2012 जे आहे हे लीप इयर आहे, हे मात्र नेहमी लक्षात ठेवायचं. लीप इयर कोणता आहे, हे लीप इयर असल्यामुळे इथे दोन दिवस पुढे जाईल, इथे परत एक दिवस पुढे जाईल, इथे परत एक दिवस पुढे जाईल आणि इथे परत आपल्याला 2015 ला काढायचं आहे. तर ते इयर नाही घेतलं तरी चालेल. बघा की एखाद्या तारखेचा वार पुढील वर्षी एक दिवस पुढे सरकतो, म्हणून मग आपल्याला 2011 ते 2014 इकडे चार वर्ष पुढे सरकेल आणि त्या चार वर्षाच्या याच्यामध्ये लीप वर्ष असल्यामुळे हे लीप वर्ष आहे, चार वर्ष आहे आणि हे लीप इयर आहे. एक दोन तीन चार लीप इयर असल्यामुळे हे इथे दोन वर्ष दोन दिवस पुढे सरकतील, म्हणजे टोटल पाच होतील. आपल्याला माहिती आहे की 2015 तिचा वार काढायचा आहे त्यामुळे आपण ते घेतलं नाही. पण 2011 ला पियुषचा जन्म झाला त्याचा तो 2000 दिवसाला एक दिवसाला पुढे सरके 2012 ला, कारण ते कॉमन इयर असल्यामुळे. पण 2012 हे लीप इयर असल्यामुळे 2013 ला टू डेज पुढे जातील, म्हणजे असे टोटल 5 डेज पुढे जाणार आहे. तो दिवस कोणता दिवस आहे, तो दिवस आहे पियुषच्या याचा शुक्रवार, म्हणजेच फ्रायडे, म्हणजे 2011 चा फ्रायडे आहे. त्या फ्रायडेच्या पुढे म्हणजे शुक्रवार म्हणजे फ्रायडेच्या पुढे पाच दिवस जाणार तो. आता करायचं मग फ्रायडेच्या पुढे शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार, म्हणजेच पहा सॅटरडे, संडे, मंडे, ट्यूजडे आणि वेनसडे तो असणार आहे. म्हणजे तो कोणता वार असणार आहे, तो वार असणार आहे बुधवार. आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. मग आपण आन्सर शीट मध्ये ऑप्शन नंबर 1 ला बदल करणार आहोत. बघा अतिशय सोपा आहे की पियुषचा जन्म 2011 ला झाला, 2011 ला झाला, त्याच्या पुढे आपल्याला माहिती आहे की दरवर्षी एक दिवस पुढे सरकतो. पण लीप इयर असेल तर मात्र दोन दिवस पुढे सरकतात हे तुम्हाला माहित आहे. मग आपण लीप इयर घेतला, 2012 हे लीप इयर आहे, म्हणजे तसे चार वर्षाचे चार दिवस लीप इयर असल्यामुळे एक दिवस एक्स्ट्रा, असे पाच दिवस, असा पाच दिवस तो दिवस पुढे जाईल. शुक्रवारच्या पुढे पाच दिवस मोजले तर तो येतो बुधवार, म्हणजेच वेनसडे, आणि म्हणून आपलं उत्तर आहे वेनसडे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. 7 फेब्रुवारी 2016 रोजी रविवार होता तर पुढील पैकी कोणत्या वर्षी याच दिवशी रविवार असेल. बघा आता 2016 चा दिलेला आहे 7 फेब्रुवारी आणि 2016 हे लीप इयर आहे. आपण पहिल्या याच्यामध्ये दोन तीन याच्यामध्ये बघितलं आहे. अशा रीतीने तुमचे म्हणजे लीप इयर कोणते आहे पाठच होऊन जातात. आता आपण बघूया हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. आपण बघा आता 7 फेब्रुवारी 2016 रोजी रविवार होता. आता 7 दिवसांनी पुन्हा तोच वार येईल, म्हणजे 2016 हे लीप इयर असल्याने 2017 मध्ये दोन दिवस पुढे जाईल, म्हणजेच 2018 मध्ये
वन दिवस आणि 2019 मध्ये वन दिवस. बघा आता इथे पण सेम तसंच आहे की बघा मगाशी बघितलं आपण तसं की 2016 हे लीप इयर आहे ना, म्हणून 2017 ला 2, 2018 ला 1, 2019 ला 1. आता त्यांनी काय म्हटलं, हा कारण आपल्याला तोच दिवस 7 दिवसांनी पुढे जाईल ना, रविवार आहे आणि मग पुढल्या आठवड्यात 7 दिवसांनी पुढे जाईल म्हणजे आपल्याला 7 दिवसापर्यंत पोहोचायचं आहे. 2020 ला 1, 2021 ला 1, आता बघा किती झाले, 1, 2, 3, 4, 5, 6 झाले आणि 2022 ला 1. नाही इथे बघा आता इथे परत आपल्याला लीप इयर, हे जसं लीप इयर आहे ना तसंच आपल्याला 2020 हे सुद्धा लीप इयर मिळणार आहे. बघा 2020 लीप इयर असल्यामुळे तिथे आपल्याला 2 दिवस मिळणार आहेत आपल्याला, म्हणून लीप इयर पाहणं अतिशय आवश्यक आहे. आता बघा हे 2, 3, 4, 5, 6 आणि आपल्याला 7 दिवस पुढे पाहिजे, कारण हा संडे इथे बघा हा दिलाय त्यांनी, संडे दिलेला आहे 7 फेब्रुवारी दिलाय, रविवार आणि रविवार परत 7 दिवसांनीच रविवार येणार आहे. 7 डेजचा वीक असल्यामुळे, 7 डेजचा वीक असल्यामुळे पुढे रविवार त्यांनी विचारलं ना, पुढे पुढीलपैकी कोणत्या वर्षी रविवार असेल, म्हणजे परत रविवार शोधून काढायचा, 7 दिवसांचा डिफरन्स पाहिजे. मग आपण पाहिलं हे काय आहे, हे लीप इयर आहे, हे लीप इयर असल्यामुळे 2017 ला 2 दिवस पुढे जाईल. आता बघा मग 2018 ला 1 दिवस, 2019 ला 1 दिवस, आता इथे पण ऍक्च्युअल 2020 ला 1, पण हे लीप इयर असल्यामुळे या इयरला 2 होतील, हे लीप इयर असल्यामुळे नेक्स्ट इयरला 2 डेज होतात ना. आता हे टोटल किती यांची हे झाले 7 डेज, आणि हे 7 डेजच आपल्याला पाहिजे, 7 डेज म्हणजेच 2021 इयर जे आहे त्या इयरला रविवार त्याच दिवशी रविवार येणार आहे, ते आहे आपलं ऑप्शन नंबर 3. आणि म्हणून आपण ऑप्शन नंबर 3 ला काय करूया, बबल करूया. बघा बालमित्रांनो समजलं तुम्हाला, समजत आहे सगळ्यांना, ओके. आता मी तुम्हाला काहीही स्वाध्याय समजून सांगितलेला आहे, बाकीचं सध्या तुम्ही सॉल्व करायचं आहे, ते होमवर्क आहे तुम्ही करायचं आहे. तुम्हाला जर त्यातलं काही समजलं नाही, काही आलं नाही, तर मग मात्र मला तुम्ही व्हॉट्सअपला टाकू शकता, अडचण तुमची टाकू शकता. तुम्हाला जर त्यातला एखादा क्वेश्चन सॉल्व करता आला नाही, मात्र तुम्ही अशा रीतीनं जर व्यवस्थित गेला तर तुम्हाला सगळे क्वेश्चन सॉल्व करता येतील. तुम्ही सगळे क्वेश्चन सॉल्व करायचे आहे उद्या, तो होमवर्क आहे तुम्हाला. सगळ्यांनी स्वाध्याय सोडून मला पाठवायचं आहे माझ्या अकाउंटला, व्हॉट्सअप अकाउंटला सगळ्यांनी स्वाध्याय पाठवायचा आहे, ओके. दे मग ज्यांनी ज्यांनी स्वाध्याय पाठवलं, ज्यांनी ज्यांनी होमवर्क केलं, त्या सगळ्यांची नावं मी नक्की समोरच्या क्लासमध्ये घेणार आहे. चला तर बालमित्रांनो, आता कशाची वेळ झाली आहे, आता बाय बाय करण्याची वेळ झाली आहे. बाय बाय, बाय बाय ऑल ऑफ यू, बाय.